हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल साई समर्थ मैथ्स एकेडमी बाय ज्ञानेश्वर मराठे। सो लाइक शेयर एंड सब्सक्राइब माय यूट्यूब चैनल। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वीच्या वर्गातील मैथमेटिक्स या विषयातील नंबर 3 जे चैप्टर आहे इंडाइसेस एंड द क्यूब रूट याचा अभ्यास आपण आज करणार आहोत। हे चैप्टर तुम्ही मागील वर्षी सुद्धा अभ्यासलेलं आहे, तर यामध्ये आपल्याला इंडाइसेस म्हणजे काय त्याचं तत्पूर्वी आपण थोडंसं ओळख करून घेऊ। तर इंडाइसेस मध्ये द प्रोडक्ट, फॉर एग्जांपल द प्रोडक्ट ऑफ 2 × 2 × 2 × 2 × 2 इक्वल टू 2 × 1 2 3 4 5 5 घेतले मी असे, ओके। 2 गुणाकार मी 5 वेळा केलेला आहे म्हणून 2 डोक्यावरती मी 5 लिहिलेले आहेत। तर याच्यामध्ये हा जो 2 असतो त्याला म्हणतात बेस, 2 इज कॉल्ड ॲज द बेस। आणि त्याच्या डोक्यावर जो अंक लिहिला असतो त्याला म्हणतात इंडेक्स, किंवा त्याला पॉवरसुद्धा म्हणतात, ओके। अशा प्रकारे 2 इज द बेस आणि 5 इज द इंडेक्स। अशा प्रकारे हा जो 2 × 2 × 2 × 2 × 2 इज द प्रोडक्ट फॉर्म अँड 2 raised to 5 इज द इंडेक्स फॉर्म, ओके। अशा प्रकारे त्याचं वाचन तुम्ही 2 raised to 5 असं करू शकतात, याला आपण इंडेक्स 5 असं म्हणू शकतो। आता याच्यामध्ये लॉज आहेत, इंडायसेसचे काही लॉज आहेत, लॉज ऑफ इंडायसेस याचा स्टडी आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। इफ एम अँड एन आर द इंटीजर्स देन, नंबर 1 चा रूल्स पाहता, त्याच्यात तुम्हाला मी प्रत्येक रूल्स आपण समजून घेणार आहोत आणि त्याचे काही एक्झाम्पल्स। एम आणि एन्स हे इंटीजर्स आहेत, कुठलेही पॉझिटिव्ह निगेटिव्ह असू शकतात, ओके। अशा प्रकारचे इंटीजर असताना फर्स्ट रूल a^m × a^n = a^m + n। जर बेस सेम असेल आणि गुणाकाराची जर क्रिया असेल तर घातांक जे असतात वरचे इंडायसेस त्यांची काय करायची, ॲडिशन करायची, बेस तसं लिहायचं। फॉर एक्झाम्पल इथे पहा 3 raised to 5 × 3 raised to 2 दिलेला आहे, 3 हा बेस इक्वल आहे, सेम आहे आणि मल्टिप्लिकेशनची प्रोसेस आहे। इक्वल जर बेस असेल तर तो बेस जसाच्या तसा लिहायचा आणि मल्टिप्लिकेशन असेल तर तो इंडायसेस जे आहेत 5 and 2 यांची ॲडिशन करायची, 5 + 2 दॅट इज 3 raised to 5 + 2 means 7, ओके। अशा प्रकारचा हा रूल्स दिलेला आहे। जर पाया बेस सारखा असेल, गुणाकार जर असेल तर त्या जे इंडायसेस घातांक आहेत त्यांची काय करायची, ॲडिशन करायची, ओके। 5 + 2 means 7। नंबर 2 रूल पहा, a^m / a^n = a^m − n। हा रूल काय, जर समजा बेस सेम असेल आणि जर डिवायडेशन असेल, भागाकाराची क्रिया असेल, तर त्यांच्या घातांकाची काय करायची, वजाबाकी करायची, ओके। पाहिजे बा 3 raised to 7 / 3 raised to 5 बेस सेम आहे तो दहाच्या तसा लिहायचा 3 आणि जे इंडायसेस आहेत 7 and 5 डिवायडेशन असेल तर काय करायची, त्यांची सबट्रॅक्शन, 7 - 5 दॅट इज 3 raised to 7 - 5 means 2, ओके। अशा प्रकारचा नंबर 2 रूल्स आपण पाहिला। नंबर 3 रूल्स पहा, a × b raised to m = a raised to m × b raised to m। जर समजा a आणि b ह्या 2 संख्या असतील आणि दोघांचा एकत्रित घातांक असेल m, तर तो घातांक दोघांना द्यायचा, a पण दिला आणि तोच घातांक b पण दिला। त्याच्यामध्ये पण आता फॉर एक्झाम्पल्स 5 × 7 (2) = 5 याला पण द्यायचा 5² × 7², ओके। 2 हा घातांक 5 पण द्यायचा आणि 2 पण द्यायचं। न नेक्स्ट रूल्स, a^0 = 1 कुठल्याही संख्येचा घातांक हा 0 जर असेल तर त्याची व्हॅल्यू ही 1 येते, ओके। फॉर एक्झाम्पल 5 raised to 0 घेतला तुम्ही, याची व्हॅल्यू काय येते, 1 येते। कुठली संख्या घ्या तुम्ही, मोठी संख्या जर घेतली 3492 अशी संख्या घेतली, त्याचा जर जो घातांक असेल इंडेक्स हा 0 असेल तर त्याची व्हॅल्यू ही
केव्हा आहे काय येते वन येते. ओके, अशा प्रकारचा हा रूल्स आपण पाहिलेला आहे. नेक्स्ट रूल दिलेला आहे तुम्हाला फाईव्ह नंबर, ए रेस टू निगेटिव्ह यम इक्वल टू वन अपॉन ए रेस टू यम. जर घातांक जो आहे इंडेक्स जर निगेटिव्ह असेल त्याला जर पॉझिटिव्ह करायचं असेल त्यासाठी हा रूल्स वापरायचा आहे आपल्याला. ओके, इथे निगेटिव्ह तर इथे काय करायचं पॉझिटिव्ह, पण वन अपॉन ए रेस टू यम लिहावं लागतं. आता इथे बा फॉर एक्झाम्पल फाईव्ह रेस टू निगेटिव्ह थ्री दिलं आहे तर याचं लिहिताना काय करायचं वन अपॉन फाईव्ह रेस टू निगेटिव्हच्या ऐवजी इथे काय घ्यायचं पॉझिटिव्ह घ्यायचं. कुठले घ्या तुम्ही अशा प्रकारे, समजा ट्वेल्व घेतला निगेटिव्ह फोर इक्वल टू वन घ्यायचा, वन अपॉन ट्वेल्व रेस टू निगेटिव्हच्या ऐवजी काय करायचं पॉझिटिव्ह फोर लिहायचं. ओके, अशा प्रकारचा नंबर फाईव्हचा रूल्स आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आहे नंबर सिक्स. ओके, सिक्स नंबरचा पाहता ए रेस टू एम रेस टू एन इक्वल टू ए रेस टू एम एन. म्हणजे जर घातांकाचा घातांक, हां ए हा बेस आहे त्याचा घातांक एम, त्याचा घातांक परत एन असेल, घातांकाचा घातांक असेल तर घातांकाचा दोघांचा गुणाकार करायचा. ओके, दॅट इज एम एन. ओके, आता याच्यामध्ये पहा थ्री रेस टू फोर रेस टू फाईव्ह, बेस जसाच्या तसा लिहायचा थ्री, आणि त्यांचे जे घातांक आहेत फोर आणि फाईव्ह यांचा काय करायचा गुणाकार, दॅट इज थ्री रेस टू फोर फाईव्हचा ट्वेंटी. ओके, अशा प्रकारचा नंबर सिक्सचा रूल तुम्हाला दिलेला आहे. नंबर सेवनमध्ये पहा ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एम इक्वल टू ए रेस टू एम अपॉन ए बी रेस टू एम. जरा इथे भागाकार असेल एखादी फ्रॅक्शन असेल त्याचा घातांक जर एखादी असेल संख्या तर तो घातांक अंशाला पण द्यायचं आणि छेदाला सुद्धा द्यायचं. ओके, मग त्याच्यामध्ये पहा फाईव्ह अपॉन सेवन फ्रॅक्शन दिलेलं आहे आपण, रेस टू थ्री दिला आहे तर फाईव्हचा जो घातांक आहे तो थ्री द्यायचा आणि सेवनचासुद्धा घातांक थ्री द्यायचा. ओके, घातांक दोघांचा हा कॉमन असल्यामुळे दोघांना तो वाटणी करायची. अशा प्रकारचा नंबर थ्रीचा रूल्स आपण पाहिलेला आहे, सेवनचा रूल्स आपण पाहिलेला आहे. ओके, नंबर एट ए अपॉन बी रेस टू निगेटिव्ह एम इक्वल टू बी अपॉन ए रेस टू पॉझिटिव्ह एम. जर निगेटिव्ह घातांक असेल जर फ्रॅक्शन, जसं आपण एक फाईव्ह नंबरचा रूल पाहिला घातांक निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करण्यासाठी पाहिला एखादी अंक संख्या दिली असेल तेव्हा, पण आता इथे फ्रॅक्शन जर दिलं असेल आणि त्याचा घातांक जर निगेटिव्ह असेल तो पॉझिटिव्ह करण्यासाठी त्याचा फ्रॅक्शन जो असतो त्याचा रेसिप्रोकल करायचा. ए अपॉन बीचा रेसिप्रोकल काय झाला इथे फा बी अपॉन ए. फॉर एक्झाम्पल फाईव्ह अपॉन सेवन रेस टू निगेटिव्ह थ्री, फाईव्ह अपॉन सेवन हा एक रेसिप्रोकल घेतला आपण तर त्याचा पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करायचं फाईव्ह अपॉन सेवनचा रेसिप्रोकल सेवन अपॉन फाईव्ह आणि रेस टू निगेटिव्हच्या ऐवजी काय घ्यायचं पॉझिटिव्ह घ्यायचं. हां ओके, अशा प्रकारचे आपण इंडायसेसचे जे रूल्स होते आपल्या त्या रूल्सचा या प्रकरणाची सुरुवात मध्येच आपण त्याची ओळख करून घेतली. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.